नमस्कार ऐकताय ना या आपल्या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आज मी आपणास देवदूत ही अंशत काल्पनिक अशी गोष्ट सांगणार आहे अजून नाही आली ग साडेसहा वाजलेत आई येईल दीदी आता तर साडेसात वाजलेत ना आणि बाहेर पाऊस बघ किती कोसळतोय त्यामुळे ट्रेनही लेट असतात ग किती पॅनिक होतेस हे बघ बाप्पाची आरती झाली ना की मी येते जवळजवळ पंचवीस एक वर्षांपूर्वीची गोष्ट सोसायटीतल्या सार्वजनिक गणपती मंडळाच्या मंडपात आम्ही मुलं बाप्पाची गाणी गात होतो फुगड्या खेळत होतो त्यामुळे आमचा मुक्काम पाच दिवस मंडपातच म्हणा तेवढ्यात आई पुन्हा आली मिनू अगं सवासात झाले ग अजून तुझी दिदी नाही आली मला फार काळजी वाटतेय ग माझी दिदी दोन महिन्यांपूर्वीच अंधेरीला एका खासगी कंपनीत नोकरीला लागली होती नेहमी सहा सवासाला यायची पण आता जास्तीचा एक तास झाला होता आणि त्यावेळी फोनही नव्हता आमच्याकडे साने काकूंकडे होता पण पावसामुळे नादुरुस्त झाला होता खरं सांगू आता ना मलाही काळजी वाटू लागली बाबा सोसायटीच्या गेटजवळ उभे राहून दिदीची वाट पाहत होते कळायला दुसरा मार्गच नव्हता आई तर फार घाबरली होती आजी श्री स्वामी समर्थांचा जप करीत होती मी बाप्पाला म्हणत होते बाप्पा दिदीला लवकर सुखरूप घरी येऊ हो देत रे मी तिच्याशी नाही भांडणार प्लीज बाप्पा नऊ वाजले पाऊस कोसळतच होता विजाही कडकडत होत्या दिदीला ना वीज चमकली की भीती वाटते साने काका बाबांना म्हणाले थोडा वेळ वाट पाहू रे अरे पावसामुळे आपल्या सेंट्रलच्या ट्रेन लेट असतात पण आपण स्टेशनवर जाऊन चौकशी करू आता नऊ वाजले आणि दिदी आली सोबत एक पन्नाशीचे गृहस्थ कोरे पान काळेभोर केस मजबूत बांधा लांब हाताचा लाल पांढरा चेक्सचा शर्ट व जीन्सची पॅन्ट हातात हेल्मेट पायात रेनी शूज दिदीला पाहताच आमचा जीव भांड्यात पडला आईला तर रडूच कोसळले दोघेही घरात आले मी त्या काकांना पाणी दिले त्या आईबाबांना म्हणाले अहो काळजी करू नका तुमची छोकरी अंधेरीला चुकून हार्बर ट्रेनमध्ये आणि त्या जेंट्स कंपार्टमेंटमध्ये चढली मला थोडी घाबरलेलीच दिसली दोन तीन स्टेशन्स गेल्यावर तिने मलाच विचारलं काका ही ट्रेन कुठची मी म्हटलं हार्बर तेव्हा तिच्या डोळ्यात मला अधिक भीती जाणवली मी तिला विचारले बाळा तुला कुठे जायचंय आहे परळ मी म्हटलं अगं घाबरू नकोस आता माझं शिवडी स्टेशन येईल तू माझ्याबरोबर घरी चल आणि आम्ही माझ्या घरी गेलो माझ्या घरी माझी आई बायको आणि छोटी मुलगी आहे बायकोने आम्हाला गरमागरम चहा दिला व म्हणाली तुम्ही हिला तिच्या घरी सुखुरूप सोडून या आजीच्या डोळ्यांना पाण्याची धार लागली होती ते काका म्हणाले अहो आजी मी काही जगा वेगळं नाही केलं यात माझीच इन्व्हेस्टमेंट आहे मी जर आज चांगलं काम केलं ना तर उद्या माझ्याही कुटुंबाला तुमचे आशीर्वाद मिळतील बाबा म्हणाले खरंय तुम्ही तुमच्या या कृतीतून आम्हालाही इन्व्हेस्टमेंट शिकवलीत आणि ते गृहस्थ पटकन बाहेर गेले अरे अरे त्यांचे आभार मानायचेच राहिले आम्ही सर्वजण गेटपाशी आलो पण ते गृहस्थ स्कूटरला केक मारून केव्हाच दूरवर निघून गेले होते मला मात्र आजही त्यांच्या गळ्यातील ती रुद्राक्षांची माळ दिसते आजचा आमचा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर ऐकताय ना या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद